हॅलो अँग्लर फॅमिली, कशी आहे? तर परत एकदा आलो नवीन कंटेंट घेऊन. तर आत्ता नक्की नाही आहे, काहीतरी करू जो आम्हाला पण करायला मजा येईल ना तुम्हाला पण बघायला मजा येईल. तर काहीतरी थ्रिलिंग स्पायसी काहीतरी कंटेंट असणार आहे. आपण स्पॉटने दाखवतो सगळा लूर टॅकल काय लावलाय, काय ॲक्शन असेल सगळा दाखवू, पण स्पॉटने शेअर करणार. कारण की आपण जेवढं पण स्पॉट शेअर केलं तया झाला लफरा, लखाई जाला टाकली, आपण अशी बुडवली, फ्लोट नाही लावलं, डायरेक्ट जाला जमिनीला टच झाली. तर आपल्याला अंदाजच नाही लावला सगळे, म्हणजे जे पण एरियान मारला ते तर आपलं लूर गेलं. आपला फेवरेट लूर होता ट्रिगर एक्स, आणि लूर पण जायचं आणि जिगेट पण जायचं. तर दोन तीन पॉकेटं गेली, ऑलमोस्ट 1500 रबर शेक गेलं ना, तवरस 348 जिगेट गेलं. तर फुल नुकसान झालं आहे. तर आपण स्पॉट नाही टाकणार, पण सगळा कंटेंट दाखवू तुम्हाला, कॉपी करा बस, बाकी काय जावाची गरज नाही. आपला कंटेंट कॉपी करा, तुम्हाला मासा लागेल. आपण सांगू कुठं मारायचा, पाणी कुठल्या साईडला चाललं आहे, तर कुठं कास करायची सगळा दाखवू तुम्हाला. फक्त ड्रॅग टाईट आणि फक्त एक जिताडी लागली की ड्रॅग लूज करायचा, 2 ते 3 किलो ठेवायचा, बाकी सगळ्याला तुम्ही फुल ड्रॅग ठेवू शकता, कुठली पण फिशिंग करा. तर चला आपला कंटेंट सुरू करूया. नवीन सिरीज. तर फ्रेंड्स, अजून समुद्रावर पाणी सुकलं आहे, उदानाचं पाणी. तर बघा आमच्याकडं दगडांना पाणी सुकल्यावर काय भेटतं बघा. कालव छोटा आहे, याला बोलतात पाख्या, हा दावरा आहे, किती मोठा आहे बघा, पाख्या बोलतात याला. याच्यांशी शिपरीचा गोला निघतं हा बघा, फोडून ठेवला आहे हात असा होतं सफेद. बाया या शोधण्यासाठी कवर होता तेव्हा, तर याला सलिया नेतं याचा शी बनवून, इली बनवून त्याशी तोडतान याला, मग त्याचा गोला काढतात. छोटं छोटं जमलं मोठं होतात. पक्का पाणी सुकतं हे साईडला, ते सुकलं का काढायचं बघा. दगडांना सगळे दगडांना धरलं पाखे शिपरी, हे फोडलेलं तेवढं असं शोधलं ना, तर आरामशी जेवाचं काम होतं आपला. तर हातावरचं खाजं नाही हो शिपरी, मेहनत खूप आहे, बोटा बिटा कापतात पण खावायला चांगली लागतं. तर फ्रेंड्स बघा इथं किती मोठा पाखी आहे, तीन आहेत, हा एक आहे, हा एक आहे, इथं एक आहे. तर फोडायला काय नाही आहे, तर आपण वडीच्या नांगराशीच मारू त्याच्यावर, तोडण्याचा प्रयत्न करू. जेटीला मस्त पाखे दिलं, तर काय वडीन पारला पाहिजे बस, वडी चपकून ठेवते. बघा आपण छिपरीचा गोला फोडला आहे, त्याचं हे ढाकण निघलं, एक साईड यावं होता कारू सगळ्याचे जॉईंट असतं थोडासा, लायसन्स करून तोडायचा. आपल्याकडे तोडायला काही नव्हता, आयसच काढलाय. एवढा मोठा गोला निघला त्यांचे, अजून यू एक आहे, यू एक आहे. तर स्पॉटवर पोचलो, पहिलाच घाबरवलं आपल्याला चिंबोरीने. ठेवू टॅकल बॉक्स आपला, आपला टॅकल आहे एवढा,
आजपून ट्रिगर एक स्क्रब खेळणार ऑरेंज ना जिगेड आहे VMC-चा कोस्टल एक्स मजबूत जिगेड आहे सरळ नाही होय लवकर त्याच्यामुळे आपण कोस्टल एक्सच वापरतो पाणी भरतंय बघा या साईडला चाललंय आपल्याकडे दोन्ही साईडला मच्छी लागतं ऑपोजिट करंट पण लागतं करंट जिथं चाललाय पाण्याचा जोर तिथं पण लागतं आपण दोन्ही साईडला केलत बघा उलटे साईडला मारतंय आता आपल्याला काय इथंच केलतून तर आपल्याला सगळं स्पॉट माहितात मच्छी कुठं कुठं बसतं तर ते स्पॉटला मारतो आपण थोडा पुढे जाओ दिसत असेल तुम्हाला पक्का चिकट आहे एकदम हिरवा यू झालाय सरकलो तर पक्का लागल हप्ता भर तरी चालता नाही येणार नीट सरळ फिशिंगचा धंदाच ऐसा आहे जोखीम शिवाय काही भेटत नाही आपण इथूनशी रिवर्स मारू त्या साईडला इथूनशी नाही लागला तर इथूनशी ट्राय करू साईडला एकदा स्ट्राईक मारलेली त्यांनी खाली जाओ कलशी काढू सोडला त्याने हुक सोडला आपला काम खराब झाला मस्त पकडलेला मी जेव्हा लूर उचलला इथं तेव्हा त्याने स्ट्राईक मारली पण तोंडण फसला नाही परत मी तिथंच लूर कास्ट केला ना त्यांशी आणला तर त्याने पकडला पण त्याने काढता हुक ग्रुपवर आहे ना तर घाटीला नाही ना बसला काढता परत फसला कॅच लागली आपल्याला बघा ट्रिगर एक्सची पॉवर आहे ही लगेच कॅच होतान आपल्याला ट्रिगर एक्स ग्रीन बघा त्याने खालता बघ काय निंगूट तोंडांशी टाकलाय बा खरबी खालती वाटला हो काहीतरी लागलंय वाटतं भावासला ते समजा नाही हायका नाही उतरायला लागेल वाटतं त्याला काहीतरी लागलाय इंग्लर रितेश ऑन काहीतरी हाय कारला पीस कारलाय बारीकसा मस्त आपल्याला मस्त ग्रुपवर लागलाय बघा पुरे आपला ट्रिगर एक्स ग्रीन तगडा उपसेट झालाय लाईन आहे सुफिक्स 8x मॉस ग्रीन कलर आहे फ्रेंड्स बघू शकता ग्रुपर लागलाय आपला सेटअप बघा VMC डायना स्नॅप आहे जिगेड आहे कोस्टल एक्स VMC-चा ट्रिगर एक्स ग्रीन आहे मस्त ग्रुपर लागलाय आपल्याला ही लाईन आहे सुफिक्स 8x फिशिंग सक्सेसफुल आहे आपली सुफिक्स ट्रिगर एक्स ग्रुप आपल्याला दोन कॅची भेटले एक मिस झाली जवळ येऊन मस्त साईजचं ग्रुपवर लागला जेव्हाची सोय झाली आपली भावासला एक लागलाय म्हणलं रितेश मात्र तो तिथं आहे अजून स्पिनिंग करते आपण परत करू स्पिनिंग अजून
हॅलो फ्रेंड्स, तर बघू शकता आपण लाईव्ह बेट फिशिंग केलतोय. तर त्याच्यासाठी आपण लावला आहे वीएडीचा 508 हुक लावलाय. बेक हुक आहे हा, क्रॉस आहे, थोडा वरतून पण क्रॉस आहे, खालून पण क्रॉस आहे. आणि याची खासियत आहे हा हुक सरळ होत नाही आणि टोक पण जात नाही. हे टोक आहे, दोन्ही पण जात नाही. तर आपण चला लाईव्ह बेट फिशिंग चालू करूया. आपला फेवरेट बेट काठी. तर फ्रेंड्स, बघू शकता आपल्याला बेट फिशिंगला पहिला ग्रुपर लागलाय आणि आपण VID चा 508 हुक लावलाय. बेक हुक आपला पूर्ण बेट आणि हुक पण आत घेतलाय. ग्रुपर, डेंजर ग्रुपर. टॅच लागली आपल्याला काहीतरी. काय बघूया काय लागलाय. ढोमा बघू शकता फ्रेंड्स, ढोमा लागले आपल्याला. बेट फिशिंग केलता, VID चा हुक आहे 408. मस्त ढोमा लागलाय आपल्याला. बघू शकता हँगलर रितेश मात्रेला बेट फिशिंगला ढोमा लागलाय. ढोमा वाटला नव्हता किती मोठी स्ट्राईक दिली ती. रॉड बेंड केलता, ओढला तर वाटला काही नाही म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड नाही केली. तर लागलाय, बघूया कच्चर आहे की मासा आहे. मस्त पंप करतोय, लेफ्ट राईट धावतोय. भेसल आहे वाटत, गोदीर आहे. गोदी स्टोन फिश, मस्त स्टोन फिश लागलाय. अकरा फेर खाली तर मस्त स्टोन फिश लागलाय. बघा आवाज करतोय गोदीर मासा. आपण आहे ना, बघा 20-20 ग्रामच्या 3 शिश्याच्या गोळ्या टाकल्यात, 60 ग्राम वेट लावलाय आणि मस्टॅचचा बेटूक लावलाय हुडलम. तर किती मोठा मासा लागला तरी हुक सरळ होणार नाही. चांगलं गोदीर चार चिकट.